भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्वर्णीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्वर्णीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासन अर्ध करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये आपण बोलूया. कारण आपण बघितलेलं आहे की भगवान म्हणतायत की किती किती ठिकाणी मला बघायचं रसोहम सुखम ते प्रभाष्मीश सूर्य हो त्यामध्ये कामोस्मी भरतर्षव हाही भाग आपण परवा बघितला. हा कामनावाचा जो पुरुषार्थ आहे ते मी आहे असं भगवान सांगतायत, पण धर्माच्या अनुकूल अशा प्रकारचा त्याचा उपयोग करायला पाहिजे. धर्मानुकूल धर्मानुकूल जर केलं तर ते सगळं मी तुम्हाला काल सांगितलं की आपले गोत्र भिन्न अशा प्रकारची भार्या करायची, वयानं 2-4-5 वर्ष 7 वर्षापर्यंत छोटी असली तरी चालते, आरोग्यिनी म्हणजे तिच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे नसावा, चांगल्या प्रकारची असावी, सुभाषिणी असावी, सुंदर असावी, सुस्वभाव वगैरे या सगळ्या गोष्टीनं संपन्न थोडंफार कमी जास्त असतं बरं. असं काही सगळ्याच नशिबात एवढे काही लॉटरी लागलेली नसते, पण अशा प्रकारची करायची. नंतर शास्त्रानुसार त्या ठिकाणी कामाची मर्यादा सांगितलेली आहे, ऋतुकालीन गमन वगैरे हे सगळं सांगितलं का तर त्याच्यानं होतं काय तर त्याच्यानं प्रजा चांगली निर्माण होते, मुलगा असो मुलगी असो. पण ते कशा पद्धतीचे निर्माण होतात होतीची सात्विक. पण आईबाप सात्विक आहे तर मुलं पण त्या पद्धतीनं होतं. बरेच लोक मुलांच्या बद्दल गाभणी करत असतं, बाबा मुलगा ऐकत नाही, तंबाखू खातो, बिड्या ओढतो, सिगरेट ओढतो, दारू पितो. तुमचं जे वैवाहिक जीवन होतं ते त्या ठिकाणी मर्यादेनं जर राहिलं असतं, भगवत चिंतन करत करत अशा प्रकारे तुम्ही जर जीवन जगलं असतं तर निश्चित रीतीनं संतती त्या ठिकाणी दुष्ट जन्माला येत नाही. थोडीफार त्या ठिकाणी आई वडिलांची चूक धरावी लागते, त्यावेळेला आपण कशा पद्धतीनं जीवन जगलेलं असो. म्हणजे अशा प्रकारची संतती जन्माला येते आणि त्या कुळाला मोक्ष नावाचं फल लागतं. म्हणजे तो ग्रस्थाश्रमी जरी असला तर त्याचा संसार म्हणजे अगदी मोत्यासारखा असतो. मोत्यासारखं काल तुम्ही बघितलेलं आहे की मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी असं ते होऊ नये, मोक्षरूपी तीर्थाचे ते मोतीच आहेत अशा प्रकारचा त्यांचा ग्रस्थाश्रम असतो. कारण त्या ग्रस्थामध्ये वासना नसते, ज्याला आपण म्हणतो वासनात्मक जीवन जगणं आणि शास्त्र मर्यादेनं जीवन जगणं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे, फार मोठी तफावत आहे हे लक्षात ठेवायचं. अगोदर जे काही ऋषीमुनी वगैरे अशा प्रकारचं वैवाहिक जीवन जगत होते ते असं होत होतं. कर्दमुनीचे जे काही तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथामध्ये बघताय ना तर त्यांची तुम्ही त्या ठिकाणी कथा ऐका. कर्दमुनी विवाहित झाल्यानंतर सुद्धा तपश्चर्येमध्ये म्हणतो आणि ती देवभूती जी होती ते देवभूतीनं सुद्धा अशा कधी भाव प्रकट केला नाही, कधी प्रकट केला नाही, ती सेवा करत होती अगदी निष्काम भावनेनं प्रेमातून. कर्दमुनीची सेवा, पतिराज आहे ते, तपश्चर्येमध्ये अनुकूल अशा प्रकारचं तिचं वातावरण होतं आणि कितीतरी वर्षानंतर त्या ठिकाणी ते प्रसन्न झाले देवहूतीच्या त्या तपश्चर्येला, त्या सेवेला. माझे देवहूती काय पाहिजे ते मान त्यांनी सांगितलं, महाराज आपण ग्रस्ती आहोत, पुत्रप्राप्ती
नंतर मग त्यांनी त्या नऊ कन्या आणि कपिल महामुनीचा अवतार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं ते जीवन आहे, तितकंच काय की आपल्याकडून होणार नाही. कुठे ते कुठे राजा भोजन, कुठे गंगोत्री, आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा पटणार नाही. पण ऐकून माणसानं काहीतरी त्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेतलं पाहिजे. परिवर्तन केलं तर आपल्या उदरामध्ये दिव्य प्रजा निर्माण होत असते, जे की समाजाला आनंद देणारी ती प्रजा असते, परिवारामध्ये आनंद देणारी प्रजा असते. कुलक्षणी मुलं काही कामाचे नाही. तुम्हाला चार हो की दहा हो, कुलक्षणी असते तर काय कामाचे. एक पुत्र भावायचा गुंडाजाचा त्रिभुवनी यांचा, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा झाला, पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांचा झेंडा झाला. अशा प्रकारचे पुत्र पाहिजे. एक जननी ऐसा जनी आहे के दाता के शूर नाही तो रे बांधडी काहे जमावे म्हणून, त्याच्यापेक्षा तर वाघ झालेली परवडली. जर अशा प्रकारचं जर मूल आपल्याला जन्माला घालताना आलं तर त्याच्यासाठी काही ना काही तपश्चर्या करावं लागेल, काहीतरी चांगल्या पद्धतीचं जीवन जगावं लागेल, शास्त्र मर्यादेप्रमाणे वागावं लागेल. अशा प्रकारचा हा वासनामय जो पिंड आहे तो सोडून द्यावा लागतो. आहे ना जग, त्याच्यावरच आहे ना कोण काय म्हणतं, कामावरच सगळं ब्रह्मांड निर्माण झाले, तरी पण त्याच्यासाठी मर्यादा सांगितलेल्या आहे. मग सुप्रजा निर्माण होते असा काल तुम्ही विषय ऐकलेला आहे. आणि त्यानंतर भगवान सांगतात की सगळ्या ठिकाणी मी आहे पण हे लोक मला ओळखत नाही. उदकी झाली बावली, त्या पाण्यावर येणार जे शेवाळ आहे ते शेवाळात पाण्याला झाकून टाकतं तसं झालं म्हणजे हे माझेची पण मदन ओळखली, हे मजची स्तव झालं काय सांगावं, हे माझ्यामुळं झालेलं आहे पण हे मलाच ओळखायला तयार नाही. का तर त्रिभीर गुणमयी भावे विश्रमिदम जगत मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमप्रेम, माझ्या स्वरूपाला हे जाणत नाही कारण त्रिगुणाच्या चक्रामध्ये अडकले गेले. सत्वगुण रजगुण तमगुण असे ह्या तिन्ही चक्रामध्ये ते मोहित झाले. मोहितम नाभिजानाती, मला ते जाणू शकत नाही असे ते झाले. त्याच्याकरता तुम्ही काल दृष्टांत पण ऐकले, जसे डोळ्यातच पाणी कोठून डोळ्यावर पडदा निर्माण करतं, दृष्टी कमी करून टाकतं, असे काल दृष्टांत झालेले आहे. तैसे भूतदात सर्व ते माझेची किरावय परी मायायोगे जीवदशे आले, म्हणून माझेची मी नव्हती माझेची मदन ओळखते, अहम ममता भ्रांती विषांत झाले. अहम ममतामध्ये ते अडकून गेले. अहम म्हणजे मी देह आहे आणि ह्या देहसंबंधी सगळे माझे आहेत, परिवार माझा आहे, घर माझा आहे, गाड्या घोड्या सगळं माझं आहे, हे सगळं माझ्या मी माझे अशा प्रकारे. मै अव मोर तोर ते तोया जेही बसती नशी, असं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीच्या संवादामध्ये आलेलं आहे. लक्ष्मणजीने प्रश्न केलेला की माया माया म्हणजे काय, प्रभू रामचंद्रांनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी आणि माझं तू आणि तुझं विषय संपला. माया इज इक्वल टू माया, मी आणि माझं तू आणि तुझं विशेष संपलं, यालाच म्हणायचं काय. आणि या चक्रातच संपूर्ण त्या ठिकाणी लोक आहे. हे चक्र जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. भगवान म्हणतात की माझी ही जी माया आहे अत्यंत दुष्ट अशा प्रकारची आहे. त्याच्यासाठी पुढचा श्लोक आहे. हरिगुरु महाराज हे काय जैवी माया, काही मंत्रतंत्र शक्तीमुळं
मारीच हरणाच्या रूपात ते सोन्याचं हरिण म्हणून आला. हे राक्षस रूप बदलून येत होते. ही जी पुतना नावाची राक्षसी होती गोकुळामध्ये आली तर सुंदर एक परीच रूप होऊन आली होती. सुंदर एकदम, ज्याला आपण म्हणतो विश्व सुंदरी म्हणून, इतकी सुंदर होऊन आली होती. यशोदा माया तर नुसती बघतच राहिली. तिला वाटलं लई मोठ्या घरची पाहिजे. बघ ती दहा त्या काळामध्ये 10,000 साडी, काय ते फुटते, काय दिंडी शाईन, काय सांगतो. म्हणजे महाराज तुम्हाला कसं काय दिसलं, आम्हाला डोळे लागलो दिसतं बरोबर. इतकी भारी सगळं भले भारी भारी 10 तोळ्याचे तर पोतच होते. अजून काय बोलायचं, कानातले काय हे काय, इतकी सुंदर बनवून आली तिथे. यशोदेला वाटलं खूप मोठ्या घरचे. मग यशोदेने या म्हटलं आणि मग म्हटलं कोण आपण, कोण म्हणली ओळखत नाही मला, मी तुझी बहीण ना. असं जर एखादी बोलली ना मनुष्याला पुढं काही बोलत म्हणत, तर ही बहीण म्हणते मी कसं काही ओळखत, ही स्वतः म्हणते मी तुझी बहीण ना, तर तिला मी लोक खाल्लं. ही कधी झाली भाऊ बहीण माझी, मानलेली हे कसं हे आत्या बहीण आहे. आता बहिणी किती प्रकारच्या असतात, मामी बहीण आत्या बहीण. फक्त मराठी समाज मामी बहीण म्हणत नाही, आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तिला पत्नी म्हणून सुद्धा. लहानपणी आम्ही म्हणायचं काहीतरी खो खो चुकू असं काहीतरी बोलत, मामा चिलेक माझी बायको असं बोलत. ते सगळ्या अनेक बहिणी आहेत वेगळ्या प्रकारच्या. ही कोणती बहीण असं माझी काय नाही, आदर केला सरळ केलं आणि मग तिचं मायाविरूप होतं, जैवी माया होती. तिनं नंतर कृष्ण परमात्म्यालाच घेतलं, मांडून पाहू लागली. भगवान विचार करू लागले हे हिचं एवढं मोठं धूळच्या धूळ शरीर आहे, राक्षसी नाही, आणि हे आपल्या या घरामध्ये आपल्याला अजून माखण चोरी करायची, लीला करायची आहे. याच्यात जर या घरातीला जर मारलं ना ते घरच पडून जाईल. म्हणून तिला भगवंतानं आपल्या दैवी मायानं, आता जैवी माया आणि दैवी माया, दैवी मायानं तिथून उचलून बाहेर प्रांगणात आणलं तिला. आणि मग भगवंतानं स्तनपान केलेलं आहे, तिचे प्राण ओढून घेतले, ती व्याकुळ झाली, व्याकुळ झाली, तडफड करू लागली. संस्कृत भाषेमध्ये मुंच मुंच मुंच, त्यावेळेला राक्षसाला सुद्धा संस्कृत येत होत, आता माणसाचं म्हणते. ती म्हणते मुंच मुंच मुंच, म्हणजे सोड सोड. कृष्ण परमात्मा म्हणतात हे बघ, मी एकतर कोणत्या जीवाला धरत नाही, आणि धरलं तर मग मी त्याला सोडत, सोडलं तर तुला कायमचं सोडतो मला. म्हणून भगवंतानं तिला आपल्या आईला जी गती दिली ती तिला दिली, कारण ती आई होऊन आली होती ना, ढोंगीचा असत नाही. अहो बकियम स्तन काल कुटम जिघाम सया पाद यदप्य साधी लेभे गतिम धातृ चितां ततोन्यम कम्मा दयालुं शरणं व्रजे. ती जैवी माया आहे, असे हे राक्षस लोक मायावी वेश घ्यायचे, मायावी पाऊस पाडत घ्यायचे, हडकाचा पाऊस पाडत होते, दगडाचा पाऊस पाडत होते, हे सगळं तुम्ही ऐकलेलं. पण ही दैवी माया, जैवी माया ही एखाद्या दुसऱ्याला जर जास्त मंत्र आले तर तू त्याच्यावर ती समाप्तही करू शकतो. एखादा जर कमी असला मंत्र तंत्र शिकला त्याच्यापेक्षा त्याला भारी करतो, तुझं त्याची माया चालू देत नाही. म्हणून शेवटी जैवी झाली ना, आणि दैवी माया म्हणजे ही भगवंताची माया आहे. ही भगवंता मम दैवी हेशा गुणमयी मम माया, मम माया ही माझी आहे. आणि कशी आहे ती गुणमयी आहे, गुणमयी म्हणजे सद्व गुण रज गुणतम त्रिगुणमयी ती माया आहे. त्रिगुण गुण माया कोल्हाटीन खेळाया असं भारूड सुद्धा आहे. ते भारूड नाथांचं फार गोड अशा प्रकारचा ही त्रिगुणमयी माया, गुणमयी मम माया दुरत्यया फार अवघड आहे, कठीण आहे. का तर या ठिकाणी नदीचं रूप केलंय, मामेव हे प्रतक देते माया मेतान तरण तिथे, ते तरुण जातात. आता तरुण जातात म्हणजे नदी आली, म्हणून इथं मोठ्या नदीचं रूप केलं, मोठी नदी. असे छोट्या पाण्यात खेड्यापाड्यामध्ये असे साधे सुधे वाहणारे नाही, मोठं पात्र मित्र ज्याचं आहे, खोली बिली भरपूर आहे, समुद्र नाही पण भरपूर मोठी नदी. अशा काही काही नद्या आहेत की नाही. अगोदर ही गोदावरी पण फार मोठी वाटायची, गोदावरी खूप पाणी राहायचं, त्याच्यात सुद्धा आम्ही लहानपणामध्ये जाऊन उभा राहायचं. त्याचं सुंदर पाणी व्हायचं, इतकं नितळचक पाणी राहायचं, आणि उभं राहिल्यानंतर पाया खाची जी वाळून आहे ती हळूहळू निघायची, तर त्याच्यातसुद्धा आम्हाला खूप आनंद मिळतो.
बराच वेळ गंगा मयामध्ये, तर म्हणजे कधी तरी काही काही जण इकडचे तिकडं सुद्धा पोहून जातात. आमचे वडील सांगायचे एकदा ते दोघे जण ते थेरगावून आले होते, त्याच्यामध्ये पैठणची ती गंगा माया पोहत, तर आमच्या आईला सुद्धा त्यांनी पैल तिराला नेलं होतं. आईला तर पोहता येत नव्हतं काहीच नव्हतं, पण आमचे वडील फार शक्तिमान, फार शक्तिमान तेजस्वी होते, सगळ्या गोष्टी अनेक गुण होते त्यांच्यामध्ये, पण त्यांनी बरोबर नेलं होतं. तिकडे नेलं तर खरं, पण 15 दिवस ताप आले होते, त्याच्या घाबरून गेला होती त्यामध्ये पाणी घेऊन गेलं. पण ते कोणाचंही काम नाही, ते तुम्ही कोणी डेअरिंग करू नका, कोणाचंही काम नाही. खरं फार शक्तिमान मनुष्य, धैर्यवान मनुष्य लागतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर हे मोठ्या नदीचं रूप केलेलं आहे, तरंती ते माया मेतान तरंती ते, तिरी दैवी माया त्याच्यातून कोण तरत, तर मामेव प्रपद्यंते, मला जे शरण आलेले आहेत ना ते त्याच्यातून तरून जाऊ शकतात, नाही तर ती माया फार खतरनाक आहे, कोणी सामान्य मनुष्य त्याच्यातून तरून जाऊ शकत नाही, असा त्या श्लोकाचा मतिता अर्थ आहे. माऊली काय म्हणतात ते आपण बघू. आता महदानी हे माझी माया उतरवून या धनंजया, मी होईल हे आया कैशेने. आता महदानी हे माझी माया म्हणजे ज्या वेळेला शुद्ध ब्रह्माला संकल्प स्फुरण होतो ना, तिथून मग महत्तत्व वगैरे हे सगळं ब्रह्मांड निर्माण होतं. ती तुम्हाला महत्तत्व वगैरे म्हणजे याला धरलं तरी चालेल, हे अष्टदा प्रकृती वगैरे, हे सगळे निर्मिती होतो, त्या ब्रह्मांडाची निर्मिती होतो. अहंकार की मी भिन्न प्रकृतीरष्टदा, अशा प्रकारे सगळ्या जीवाची निर्मिती होते. आपले निकस्पन्या प्रतिनिधी मे प्राम जीव भूता महाभाव एदम धारिती जगत, हे सगळे पराक्रमा प्रकृती वगैरे सगळं निर्माण होते तिथून. आता महदानी हे माझी माया, ही एवढी सगळी माया जी आहे ती उतरवून या धनंजया, त्या मायेतून सुटण्यासाठी कशा प्रकारे मी होईल हे आया कैशेने, या सगळ्या मायेला त्या ठिकाणी मायेतून बाजूला होऊन किंवा मायेतून तरून जाऊन माझ्या प्रत येतो तो कशा पद्धतीने येतो, असं पहिल्या ओळीचा अर्थ आहे. जे ब्रह्मजळाचा आधाळा पहिल्या संकल्पजळाचा उघडा, सवेजी महाभूतांचा उघडा सांगणारा, या ठिकाणी ही ब्रह्मनगरीतून निघणारी ही माया, ब्रह्मातून निघाली, तिथून त्या कड्यावरून ओघ निर्माण झालेला आहे, पाय सुरू झाली, म्हणजे ब्रह्माला संकल्प स्फुरण झालं आणि हे संपूर्ण सृष्टी निर्माण व्हायला लागली. तिथून धोलो धोलो तो पहिल्या संकल्पजळाचा उघडा, संकल्प निर्माण होतो, एकोहम बहुश्याम, त्या संकल्पाचं नाव का एकोहम बहुश्याम, एकच, पण अनेक रीतीने तो नटायला लागलेला आहे, अनेक रीतीने नव्हे, एक एकटची आसोनी एक विश्वविश्वाकार होनी आठेला, जया परी वो तैसाची गमना, नंद नंदन हा अचोज आंबुलाओ, ऐशा कवळणी त्या बोलती परस्परी, अशा प्रकारचं एकलेन कंठेची म्हणून यायने केली निर्माण चौदाही भुवने, गगन सूर्य चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, अशा प्रकारची ही सगळी निर्मिती होते. पहिला संकल्प जळाचा उघडा, सवेची महाभूताचा उघडा सांगणारा, त्याला पंचमहाभूतांचा उघडा निर्माण झाला, म्हणजे पंचमहाभूत भूमीला पुनर्व वायू हे बुडबुडा सुरुवातीला निर्माण झाला, पंचमहाभूत निर्माण झाले. जे सृष्टी विस्ताराचे निवघे, चढत काळ कळण्याचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी, आणि मग हा सृष्टीचा सगळा व्यवहार होऊ लागला. काळाच्या तुफान वेगामध्ये इतकी ते वाढलंय सगळं, काळाच्या वेगामध्ये याची सगळी तुफान अशा प्रकारची वाढ झालेली, याच्यामध्ये दोन तट आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती, परमार्थ आणि संसार असे दोन तट आहेत या नदीला. अशा प्रकारची नदी वाहू लागलेली, जे गुणधनाचे निवृष्टी भरे भरली मोहाचे महापुरे, घेऊन जात नगरे यमनियमांची, याच्यामध्ये सारखा पाऊस चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे याच्यामध्ये, या कशामध्ये हे निर्माण झालेलं जे ब्रह्मांड आहे ना, याच्यामध्ये गुणाचा पाऊस चालू आहे, सत्वगुण रजोगुण तमोगुण सारखा वर्षाव चालू आहे, मुसळधार पाऊस भरली मोहाचे महापुरे, आणि त्या तिन्ही गुणाच्या पावसामुळं मोहाला पूरच होतो, मोहाचं पूर आलं, मोह म्हणजे ते याचं नाही बरं
तुम्हाला मोह वेगळा पडतो. तोळा आंब्याचं मोह नाही पडत. हा मोह, मोह सकल व्याधी कर मूला, तो मोह सगळ्या व्याधीचं मूळ काय असेल तर मोह आहे. तुम्ही सुरुवातीला ऐकलेलं अर्जुनाच्या प्रकरणामध्ये, अर्जुन विषादेवामध्ये मोह खूप सुंदर अशा प्रकारचं ऐकलेलं आहे. माझं घर, माझा पैसा, ह्याच्यातच तो अडकलेला असतो. ही त्या संसारातली वळणं आहेत.
कर्माकर्माची बोभाने म्हणजे पाप पुण्य कर्मा, पाप पुण्य रूप कर्माचा पुन्हा धोधो बोभान चालू झाला. ज्याला पूर येतो ना त्याला थो 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 असे आवाज येतात. पूर आवलेले आम्ही खेड्यापाड्यातून आवाज येतो ते पाण्याचा, तर त्याच्यामध्ये पाप पुण्याचा आवाज असा चालूच आहे याच्यामध्ये. आणि सुखदुःखाचं पुराड येतं, पुराड पूर आल्यानंतर ते असे काही गचपण गचपण येत असतं बघा. त्याच्यामध्ये ह्या संसारामध्ये सुखदुःखाचं गचपण आहे, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. आल्या आल्या पत्नीनं गरम गरम चहा करून दिला, बिस्किट दिले तर सुख वाटतं. चहा पोटात जात नाही तोपर्यंत मला चहा चोळायची पोत करायची म्हणलं कसं काय लगेच पोटात खड्डा पडतो माणसाच्या. अशा प्रकारचे सुख दुःखाचं पुराण आहे याच्यामध्ये. थोडं सुख वाटलं की लगेच दुःख, दुःख की सुख, दुःख सुख, असे या संसारामध्ये सुख दुःखाचं पुराण आहे. वरी तरता दिवसाने सुख दुःखांची रतीची या बेटा अरती कामाची अलाटा ते जेथ जोखिनासन गाठा संग दिसे. रती म्हणजे या ठिकाणी स्त्री पुरुषाचं मैथून त्याला रती म्हणतात. त्याच्या त्या बेटावर कामाच्या लाटा आदळत राहतात. लग्न जागरण प्रजा चालूच आहे. याचं लग्न झालं त्याचं लग्न झालं गोंधळ जागरण सुरू. बेग बेचा पाडा सुरू. एक दोन तीन आता तरी त्या ठिकाणी बंधने अगोदर किती खंडीवर पेंट पुन्हा नाव पण ठेवायचं. नवीन नवीन लग्न पुरा झाला काही म्हातारे नाव ठेवायचं. आता नवीन पिढीमध्ये थोडं इतकं काही बंधन नाही एकमेकाशी बोलणं वगैरे काळाच्या ओघामध्ये. कधी एखादी म्हातारी म्हणते काय भाई काही मर्यादा नाही राहत कसं होतं तू मला सांगते बघायची आई किती आमच्याकडे मर्यादा. मला 10 एकर झाले पण आम्ही कधी एकून यायला पाह ना एकून यायलाशी बोल नंदा कुंदा चंदा मंदा गणेश दिनेश उमेश रमेश असे चार पुढे कुणा दगडून कचरू तर मेले. असे 10 एकर झाले पण अजून आम्हाला कधी माहीत नाही एकून यायला पाह बोल आता खरंच आहे काय म्हणतात. अशा प्रकारे नाव ठेव. पण हे सगळं संसारामध्ये कोणी नाव ठेवत राहतं पण दुसऱ्याचं पाहायचं स्वतःचं ठेवायचं झाकून असेच बोलण्याचं पद्धत. तर तात्पर्य असं आहे की हे जे काही आहे ना हे संसारामध्ये हे इथे माऊली रतीची आ बेटा आदळती कामाची आलात ह्या कामाच्या लाटात आदळूनच राहिलेलं आहे. सृष्टी वाढूच राहिली जेथ जीव फराळ संघाट असेल म्हणजे कितीतरी जीवात्मी निर्माण होऊ लागले पब्लिक वाढू लागली. आता बघा तुम्ही या शहरामध्ये आलो किती फिरता येत होतं. आता काय झालं 2 मिनिटं नुसतं त्या ठिकाणी ते सिग्नल लावलं ना तर हजारो गाड्या उभ्या राहतात. तसं काय पोळा फुटायचा अंदाज सगळे त्याच्यावर पहिले लागले ते पहिलं राहतात असं नाही त्याच्यावर बसलेलं राहतात. काही काही तर सिग्नल सुद्धा नीट होऊ देत नाही लगेच टिकून एक येतो एकून येतो मध्येच लगेच पोलिसाची शिफ्टी करावं उभा केलं खडा पाव. तर असे किती झाले त्या प्रजा. अगोदर तर आम्ही सहज इथं शहरामध्ये फिरून यायचो सहज होती माझ्याकडे ती एम ए टी काढली कुणकडे घरात घर फिरायचो. मागे आमच्या मोठ्या भावाचं लग्न होतं मी सायकलीवर छावणीत गेलो का सायकली असं सम मध्ये काही एवढं डिस्टर्ब नव्हतं काही नाही. आता काय आता गाडी यायची म्हणजे 2-2 मिनटात ते लगेच लागत शिकलं 2-2 मिनटात करावं होती अशा प्रकारचं खूप प्रजा वाढलेली. हेच मावलेलं कितीतरी त्या ठिकाणी प्रभा प्रजा वाढून गेली जेथे जीव फेर संघाट असे दिसे अनेक त्या ठिकाणी जीव निर्माण झालेले आहेत. हीच संसार हा सगळा संसार. आपल्याकडे आपत्त झाले म्हणजे त्या संसाराच्या चक्रात कसतो ना. मुलगा आहे मुलगी आहे मुलीचं कसं होईल मुलाचं कसं होईल शिक्षण आमू थमू किती त्याच्यात माणूस अडकून जातो. तुम्ही बघितलं आता महिला किती त्या पिटकल्या पिटकल्याला सजू सजू आणतात त्या गाड्या देऊन सकाळी पाहत नाही किती टेन्शन असतं त्यांच्या मनात. धावा ते काट गाडीत बसत घंटा 2 घंटेवर नाही आलं दुपारी आलेच पुन्हा घ्यायला
आले पुन्हा भयानक टेन्शन. एखादी जर आपण ज्ञानेश्वरी चालू एखाद दिवशी नाही ना रात्री त्यांचा अभ्यास करू तुला काही येतं का? इंग्रजी शाळेत आहे तू मराठी शिकलेली आहे काही मी चुकीचं करून ठेवशील ना. त्याचं ज्ञान वेगळं तुझं ज्ञान वेगळं व्हायचं ना गोळ काही पण तर भयानक टेन्शन त्याच्या चक्रामध्ये माणसं असतात सारा. आता काही काही जणमध्ये आले नाही दिवाळीच्या टायमाला मी सहज एका महिन्याला विचारून म्हणलं दिसलं नाही दोन चार दिवसात नाही पोरी आलेली पोरी काय तुझ्या आंगळ कस करा काय होतं त्याला काय कमायला ते पोरी आले तर त्याला मी आले ना पोरी सांगायचं दोन शब्द तुम्हाला तुमच्या समोर काम येते त्याला आणि ही तिथं बसेल आवडत बोलतोय आपल्यापेक्षा इस्लाम धर्मातले लोक बघ ते वेळेवर नमाजला जाणार म्हणजे जाणार पाहुणे होते काय होते पाहुणे आले मेहमान को बोलते भाई आप भी चलो आप भी चलो नमाज पडते आपण थोडं शिकाल काहीतरी म्हणजे पोरी आलेले जाऊ द्या सोडून ते हे जे चक्र आहे हे जे चक्र आहे हे संसाराचं चक्र खाते चालले काही पण करायला सांगतात काही काही पण कारण धुसके मुसके कारण असतात न येण्याचे असो तर काही कारण म्हणतात का अरे काय येत नाही का माणसाला विचारलं यायला पाहिजे नाही मी नेमकं 9 वाजता जेवत असतो हे काही कारण आधी खा ना आठला खा ना नाही मग टाईम ठरलेला बर ठीक होत तुझ्या घराजवळ येऊन सांगू का अशा प्रकारचे हे आहे अहंकाराची आचळ्या वरी मदत रयाची अवतळ्या जेथ विषय मित्रया उल्लाळ गेली या माया नदीमध्ये अहंकाराच्या धारा चौकू बाजून उघड्या गेल्या. अनेक प्रकारचे अहंकार माणसाला या माया नदीमध्ये ह्या अहंकाराच्या धारा चालूच कशा कशाचा एवढ्या एवढे पिटकुले नाही तर त्यांना अहंकार मिळते खूप अहंकार काय सांगावं तुम्हाला कशा कशाचे माणसाला अहंकार आलेले असतात कृपाचा अहंकार धनाचा अहंकार सत्तेचा अहंकार सत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अहंकार माणसं अहंकाराचे वरी मदत्रयाची उकळ्या पुन्हा त्यामध्ये 3 प्रकारचे मद आहेत त्याच्या उकळ्या फुटतात या संसारामध्ये सत्तेचा मद संपत्तीचा मद तारुण्याचा मद हे मद असतो माझं तारुण्यातलं त्याचं वागणं बोलणं खूप मद असतो त्याचं राहणीमान वेगळंच असतं तारुण्यात जर एखादा फोटो काढला तर फोटो अर्धा अर्धा घंटा पाहतो पुन्हा म्हणतो काय बरोबर धुण्यात नाही अरे जसं थोड होतं तसं उमटलं तरी बोल नाही मग काळ नाही येत असत तू काळ आहे तर काळ येणार नाही का सांगा बघून अशा प्रकारचं माणसाला तारुण्याचा मत असतो हे सगळे मत असत सत्तेचा मत असतो एखादी सत्ता आली तर त्याचा मत असतो नगरसेवक सत्ता आमदार खासदार हे सगळे जे आहेत त्याची सत्ता मिळेपर्यंत हे फक्त फिरत असतात का दार दार अगोदर दारदार असतात एकदा का खासदार आमदार झाले की आपल्या दाराकडे परत सुरुवातीला भाषणात म्हणतात तुम्ही आम्हाला भरभरून मत द्या आम्ही तुमचं कल्याण करू तुम्ही आम्हाला भरभरून मत द्या आम्ही तुमचं कल्याण करू एकदा का ते निवडून मुंबईला गेले ते मुंबईला आपण इथं कल्याण बघायचे म्हणतो ते अशा प्रकारचा सत्तेचा मत असतो सत्ताधारी माणसाला काही बोलता येत नाही कठीण असतं त्याचं मत असतं त्यांच्या ठिकाणी हे याच्या संसारामध्ये अशा उकळ्या आहेत संपत्तीचा मत माणसाला असतो जास्त कमी पैसा झाला की ते बोलणं त्यांचं वेगळं असतं काल परवा मी कुठेतरी गेलो होतो त्यांच्याकडे पैसा जास्त झाला तुम्ही कधी या ना आमचं गरीबाचं दुकान पाहिलं दुकान भरं मोठं आहे त्याच्यामध्ये भले 5-25 लाखाचं भांडवल आहे पण त्यांच्या त्या बोलण्याची पद्धत या आमचं गरीबाचं दुकान पाहिलं म्हणजे संपत्तीचा काय असतो एक मत असतं त्या संपत्तीच्या ज्याच्यामध्ये माणसं थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलत असतात वेगळ्या पद्धतीनं बोलत असतात ते कळत असतं आपल्याला ते मत इथे कुठेतरी एक कुटुंब होतं आम्ही लहानपणामध्ये बघितलं ना त्या मुलाचं लग्न झालं ती सुनबाई फार हुशार आणि ती सुनबाईला ती नेहमी म्हणायची की आमच्या घरामध्ये इथून तिथून इन्स्पेक्टर आमचं जे काही परिवार आहे ना त्या परिवारामध्ये बनण्याची बाब बी इन्स्पेक्टर आमचा आजार त्याचा आजार बी इन्स्पेक्टर होता ते DYC होता अमुक होता IG होता असं ते सांगायचे नाही
ती सुन हुशार होती ती ऐकून घ्यायची. एक दिवस तिला सांगितलं म्हणले मामी मला त्याच्याबद्दल काही सांग हात जोडून येऊन कारण मला नाही का त्यांचं नाव घेतलं की लगेच कसतरी झालं कारण ते सगळे जे आहेत ना त्याच्यामध्ये 90% भ्रष्टाचारी लोक असतात. एखाद्याचं काम करत नाही पैसे घेतल्याशिवाय काही नाही अशा प्रकारचे जे लोक आहेत ना मी अशाच्या अंगाला हात लागला मी आंघोळ करीत असेल मला काही सांगू नका तेव्हापासून जे गर झाली म्हणतात कोणा उकलत नाही तो. ठीक आहे म्हणजे माझं नशीब मी तुमच्या परिवारात आलं मी राहते ना मी तुमची सगळ्यांची सेवा करायला तयार इन्स्पेक्टर असो DYSP असो काही असो पण मला त्यांच्याबद्दल काही सांगू काही सांगू तर सांगण्याचं तात्पर्य असं अशा प्रकारे माणसाला एक मत असतो नाही त्या गोष्टीचं तो सांगत राहतो पैसा मिळाला त्या पैशाचं वर्णन चालू असतं अशा प्रकारे बोलत राहतो आपल्याला त्याच्याविषयी काही घेणं देणं नसतं तरी माणसं सांगत असतात इथं एवढं आहे तिथं तेवढं आहे अमुक आहे तमुक आहे आपल्याला काय करायचं त्याच्यावर. मागच्या महिन्यामध्ये एक जण आला मला माझा झटा आहे विनाकारण माझ्या हातात ज्वरण टाळ आपलं प्रमोशन झालं मला काही त्याच्यात मला काही 10-5 रुपये भेटणार आहे का फालतू तर हात गरम केला मला म्हणजे असं माणसाला एक प्रकारचा मत हे सगळे या संसारामध्ये मत असतं येथे विषयमीची आकळे या उल्लाल घेते याच्यामध्ये पुन्हा असे तुषार लागले आकळी म्हणजे तुषार ते हे लागतात ना गार्डनमध्ये वगैरे असतात ते लागले त्याला काय म्हणतात कारण जे इथं पंचविषयाचे कारण जे आहे त्याच्यामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध या संसारामध्ये या माया नदीमध्ये पंचविषयाचे कारण जे उडत राहतात कारण ज्याजवळ बसायचे लई माझ्या वाटतं माणसं तिथे जातात पाहतात ते कारण जे किती सुंदर तसंच या संसारामध्ये लोक रंगून गेले या पंचविषयाचे कारण जे चालूच आहे त्याच्यातच मारो हिरो गमारो कचरा मे तो भूल गी भजन सारा नखराम मारो हिरो गमाय दियो कचराम कोई तेल लगाओ कोई आतर लगाओ जन्म गमाय दियो कचराम मारो हिरो गमाय दियो कचराम अशा प्रकारचे हे कारण जे चालू आहेत ही माया नदी अशी आहे. उदय असतानचे लोंढे पीडित जन्म महाराज पाडित जन्मरांचे चोंडे जे पंचभौतिक गुडगुडे होती जाती आणि याच्यामध्ये उदय असतून जे लोंढे म्हणजे सूर्योदय सूर्यास्त चंद्र उगतो पुन्हा अस्त सूर्यचंद्राचे उदय अस्त चालू आहेत आणि हे उदय अस्त चालू असताना हे जन्ममरणाचे खड्डे पाडित चाललेले आहेत कारण आपला एक एक दिवस कमी होत चाललेला आहे कधी या मरणाच्या खड्ड्यात आपण जाऊ त्याचा काही नियम नाही. हे जे उदय अस्त होतात ना हे आपल्यावर टपूनच आहे हे टपूनच आहे याचे किती दिवस राहील याचे किती घडी घडी काळ वाट अशी आहे अजूनही किती आहे अवकाश हे उदय अस्त होत राहतात म्हणजे आपल्याला दिवशे एक एक दिवस चाललेला आहे एक एक दिवस चाललेला आहे दिवसेंदिवस व्यर्थ जात संसार बापरूप महादेव विठ्ठलाचा आधार जन्मराचे खड्डे पाडतात ते आणि तुम्हाला कधी पण त्या खड्ड्यात पडावं कधी पण मनुष्य चालता चालता एखाद्याला मरून जा त्यांचं कार्यक्रमच आहे त्यांना माहीत आहे कोणत्या दिवशी याचा खेळावा जायचा अशा प्रकारचे ह्या माया नदीमध्ये जे पंचभौतिक बुडबुडे होती जाते हे पंचभूताचे हे आपले शरीर जे ना हे बुडबुड्यासारखे आहे कधी फुटल बुडबुडा त्याचा नियम नाही स्मशानभूमीत लोक बोलतात काय खरे राहू माणसं पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल नाही म्हणजे काल आम्ही गप्पा मारतो काल आम्ही दोघांनी पोहे खाल्ले गेलो राहतो काय खरंच वाटत नाही मला तर खरंच वाटत नाही कसं काय गेला असं मी तर चौकशीच करायला लागलो तो म्हणतो काही नाही राहू तर जीव जायचं निघत काय व्हायला अजून काय व्हायला ते अशा प्रकारचे पंचमहाभूताचा बुडबुडा कधी फुटल त्याचा नियम नाही याच्यामध्ये संमोह विग्रह असे गिळतातील धैर्यांची अमिषे तेथं देवडे होत वळसे अज्ञानाचे याच्यामध्ये समूह विभ्रम अशा प्रकारचे मासे आहेत. समूह म्हणजे ज्याला धर्माधर्माचा विचार कळत नाही नित्य अनित्य काय हे कळत नाही शुद्ध अशुद्ध नाही आत्मा अनात्मा काय सत्य मिथ्या भय याचा कशाचा आहे या सगळ्या विचाराचा अभाव आहे
अशा प्रकारचे विभ्रम म्हणजे शास्त्र गुरु यांना यांनी केलेला उपदेशाचं विस्मरण हा विभ्रम झालेला आहे माणसाला. संभ्रम म्हणजे कसं कळत नाही, आत्मात्मा कळतानी धर्माधर्म कळतानी पाप पुण्य कळत नाही आणि साधू संत सांगतात ते ध्यान राहत विस्मरण कैसे होता हे स्मरण स्मरण माझी विस्मरण काल काय झालं प्रवचनात दे तेवढ्यापुरतं ध्यानात राहत मग नाही राहत. आणि कीर्तनात सुद्धा कोणता अभंग घेतला होता तुम्ही रात्रीच विचार पाहिजे आता एवढा दिवस एवढा टाईम झाला माझ्या ध्यानात नाही म्हणजे मनुष्याला विस्मरण झालं विस्मरण. आणि तुमचं विस्मरण हेच कीर्तनकाराचं भांडवल तुम्ही विसरता मंत्रांचं भांडवल राहतं जीवन. तुम्ही जर सगळं ध्यानात ठेवलं तर आम्ही काय बोलतो आम्हाला माहिती आहे सगळे विसरून बसलेले म्हणून आम्ही सांगतो अशा प्रकारचं विस्मरण मनुष्याला होऊन जातं हे सगळे या माया नदीमध्ये आहे. ते तर एवढे भोत वर्षे अज्ञानाचे पुन्हा त्या ठिकाणी हे जे काही अज्ञान आहे सात्विक धैर्य आमिषाला आमिषाला गेलून जात हे जे सा मासे याच्यातले फिरणारे एवढे भोत वर्षे अज्ञानाचे हे याच्यामध्ये या पाण्यामध्ये फिरणारे माया नदीमध्ये फिरणारे माणसे ना ते मासे सात्विक धैर्य आमिषाला गेलून टाकतात असं इथे वर्णन आहे. आणि या नदीमध्ये अज्ञानाचे घोरे या ठिकाणी वाकड्या गतीने फिरतात अज्ञानाचे घोरे त्याच्यामध्ये भ्रांतीचे निखळुळे रेवले अस्थेच्या अवगाळे रजगुणाचे निखळाले स्वर्ग गाळे याच्यामध्ये भ्रमाचा गढूळपणा आहे या माया नदीमध्ये. जोपर्यंत पाणी गढूळ आहे तोपर्यंत काय आपल्याला जे आवडणारे नितळपणा त्याच्यात झाला पाहिजे म्हणजे भ्रांती जी आहे मनुष्याची तर गढूळपणा आहे. आणि याच्यातली ह्या दलदलीतून प्रपंचरूपी दलदलीतून आपल्याला निघायला पाहिजे. प्रपंच तत्परतारूपी काही गाळाचा आणि काही दलदलीचा भाग आहे म्हणजे ज्या जे माणसं या प्रपंचामध्येच रंगलेले आहेत ते दलदलीत फसले असा त्याचा अर्थ आहे गाळात फसले. प्रपंचामध्ये कितीही तुम्ही जीव लावून करा शेवटी त्याच्यातून तुम्हाला मुक्तता नाही तुमचा कधीही उद्धार होणार नाही उलट चिखलामध्ये फसायचं सुटायाचा काही गरीब उपाय ते हे देखील पाय वगैरे या संसाराचा असं विषय आपल्याला वाटतं आता सुटू मग सुटू काही नाही एकदा का सुनबाई घरात आली मग माझ्या मग काय काम मला प्रवचन काय भजन काय मग सांगत काय किती लोकांच्या सुना आल्या त्याला विचार बरं काय येऊ शकतं काही नाही येत तिला मलाच पाहावं लागतो तिला काहीच येत नाही घरी माय बापानं काही शिकलंच नाही ना करा आता तिचे कारण दुसरं काय काही येतच नाही आणि ती बी आता ही करते तर ती बी करीत नसतो करू राहिली ना जाऊन द्या आपण आपण थोडं चुकलंच असतो ती बी त्याच्यात ध्यान देत नाही आणि ती शाळातून आलेली चलून द्या दोन वर्ष झाले तरी शाळातूनच आलेली शाळातूनच आली पाठी फुटली अशा प्रकारे म्हणत राहा पाठी फुटली नाही मला ठिकाणे चालून देते लागले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी काही आहे ना ते अशा प्रकारे कशाची मोकळी काढली याच्यामध्ये अशा प्रकारे खो मनुष्य गुंततच राहतो गुंततच राहतो. रजगुणाचे खळाळे स्वरूप गाजे रजगुण एवढा त्या ठिकाणी सत्वगुण रजगुण तमगुण तिन्ही बाधक आहेत. रजगुण वाढला की मनुष्याला इथे नाना प्रकारचे भोग भोगावे वाटतात पुन्हा यज्ञयागादी करावे वाटतात स्वर्गात जावं वाटतं पोटच भरत नाही माणसाने बद्दल आणि याचं जेवढं भेटलं तेवढं त्याच्यात पोट भरायला पाहिजे काय करायचं आता याच्या पुढं तर यज्ञ करून घेतो पुन्हा स्वर्गात जातो इथं त्या ठिकाणी बायका मुलात तिथे पुन्हा रंगावर ऋषी ते लोकांना आहेत अशा प्रकारचे रजोगुण वाढून जातो त्याच्या स्वर्गात जातो. तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड किंबून आहे वाढ मायामध्ये आणि तमोगुणात तर काय खरं आहे मानत तमोगुणाच्या प्रभाव सापडल्यानंतर प्रमाणात आळस निद्रा तमोगुणात माणसाची अशी अवस्था असते की ब्रह्मदेवा इतकं आयुष्य असावं सगळं झोपीत गेलं तर परवा असं त्याच्या अंमलाचा भाव असतो. मी स्वतः सांगत नाही तुम्ही ज्ञानीपीठ पुढे होऊ येणार आहे ब्रह्माई होईजे मा निजेलियाचे अशी जे हे वाचोरी तुझे व्यसन नाही का वाटे जाता ओघे कधा ताही डोळा लागे डोळ लागे असं माऊलीनं वर्णन केलं. अमृतही परिने घे जरी निदाने
झोपायची एवढी त्याची आवड असते झोपायची की अमृत दिलं तर त्याला आवडत नाही. तो म्हणतो पडूनच द्याव काहीच नको फक्त झोपायचं. अहो किराणा सामान आणायला गेला तेच लागून पडला तो म्हणला पडलो ना निशा घ्या झोप कुठं बी झोप कुठं बी झोप कुठे बी आळस भयानक आयुष्य असतात. काही काम करायची इच्छा नसते तर मग मनामध्ये वाया गेलेली केस जायेल केस अशा प्रकारचे ते असते भयानक आयुष्य असतं. कीर्तनकारांनी विनोदाला सांगतात रायजांभळाच्या झाडाखाली दोघजण झोपलेले हलन चालत मस्त पडू नये भयानक आयुष्य. योगायोगाने एक रायजांभूळ वरून पडलं असं पायावरून टुन 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 उड्या मारत मारत इथं एखाद्याची इथं पण ते एवढा आयुष्य कोणी ढकला कोणी ढकला तसंच पडलो. वाटर एक माणूस चालवतो म्हणा काय आळसाची परिश्रमच आहे. बाजूच्या पडलेल्या माणसाला सांगितलं अरे तुझा मित्र आहे त्याला कटाळा ये जांभूळ आतमध्ये ढकला तू दिन ढकून यामुळे असं करायचं यामुळे तो म्हणला मा काय आणले आत्ता 5 मिनिटं आधी पुत्र येऊन मा तोंड चाटून गेलं तर ह्यो हार म्हणला नाही साधा ते असे तर कोणी लोक काहीच करायची इच्छा नाही. कुत्र्याने काही केलं तरी काही बोलायचं नाही काही नाही काही नाही तमोगुणाने वाढेल आणि सत्वगुणाचे स्थिरपण झालं. सत्वगुणात थोडी स्थिरता आहे स्थिरता आहे पण ते सत्वगुणाचं जर तुम्हाला उल्लंघन करता आलं त्याच्यातलं जर सुख न ज्ञान हे दोन पाश जर तोडता आले तर ते सुद्धा त्या चक्रातून सुधरत नाही. सत्वगुणी सुद्धा त्याच्यातून सुधरत नाही. सत्वगुणी लोकांनी सुद्धा सावधायचं. सत्वगुणी म्हणजे परमार्थ करणारे लोक भजन करणारे लोक पारायण करणारे लोक कोथीला येणारे हे सगळे सत्वगुणी लोक आहेत. तुम्ही आम्ही काय आहोत सत्वगुणी आहोत चांगले विचार आहे ना आपले घ्यायचं पण सत्वगुणामध्ये कधी कधी अहंकार निर्माण होतो. मी ज्ञानी आहे मी सुखी आहे आम्हीच लय चांगले दुसऱ्याला काही कळत नाही असे काही गोष्टी त्याच्यात पण अडकून जातो. सत्वगुणामध्ये सुद्धा अडकून जातो म्हणून हे सुद्धा मायामध्ये देत आहे सत्वगुण रजगुण तमोगुण असं कठीण आहे. किंबहुना आहे द्वार माया नदी. जास्त काय सांगा म्हणजे आपल्याला की माया नदी फार द्वार आहे तरुण जाणं म्हणजे फार अवघड आहे. द्वार नदी आपण म्हणतो लय द्वार माणूस असं म्हणतो ना लय द्वार माणूस त्याच्या नादीने लागलेलं द्वार त्याप्रमाणे ही माया नदी भयंकर द्वार आहे. त्याच्यातून तरुण जाणं फार कठीण आहे. पै पुनरावृत्तीचे वडे झळमती सत्यलोकीचे वडे घाये गडगडचे धोंडे ब्रह्मगोळकाचे. या पुनरावृत्तीच्या बाबतीमध्ये जर याचं बघितलं या माया नदीचं तर सत्य लोकापर्यंत जाऊन भेटलेलं आहे. तिथले त्या ब्रह्मलोकाला त्या लोकाला सुद्धा ते सोडत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा ते खतम करून टाकत. तिथून ते ब्रह्मगोळकाचे सुद्धा घोंडे गडगड 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 अब्रह्म होणारा लोकांना पुनरावर्ती नव्हती ना ब्रह्मदेव सुद्धा मरतो त्याच्यासुद्धा आयुष्याला माप लागले. एरवी ब्रह्मपराचे भडसे न चुकतीची न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे जे निवटलियाचे जसे पोटल ब्रह्मदेवाचे सुद्धा आयुष्याला मापलं होतं. अशा प्रकारची ही माया नदी. आता इतके मोठे मोठे ब्रह्मदेव एवढ्या मोठ्या पदावर गेलेला जर म्हणतो आपण थोडा धाक बाळगायला पाहिजे ना आपलं काय होणार आहे. अशी ही माया नदी दया पाण्याचे वहिलेपणे अजूनही नंतर पाणी असा मायापूर हा कवने तरी येईला. या ठिकाणी त्या प्रवाहाचा पाण्याचा एवढा वेग असतो मारो ब्रह्मादिक देवांना अडवता येत नाही. तो सुद्धा या जन्ममृत्यूला रोखू शकत नाही इतका मायामंदीचा हा महापूर कठीण आहे तरुणला. आणि येथे एक नवलाव जो जो की जे तर्म पाव तो तो आपाव होईत आहे. हे अर्जुना इथले एक नवलाई अशी आहे की जो जो याच्यातून तरुण जाण्याकरता उपाय करावा ते अपायच होऊन बसतो. काही लोक त्या ठिकाणी याच्यातून तरुण जाण्याकरता निघाले पण ते कोणत्या कोणत्या याच्यात गेले त्याचं वर्णन केले. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीचे नाही एक जाणीवेचे डोही गरजेची गेले. एक त्या ठिकाणी स्वयंबुद्धीनं निघाले आपण तरुण जाऊ कधी देवाचे साहाय्य नाही गुरुचं साहाय्य नाही असे काही लोकांचा स्वयंबुद्धीने कशाला माळ घालायची कशाला गुरु करायचे ना आपल्याला कळा नका असे काही लोक बोलतात आपल्याला काही कळा नका काय करावं लागतो असे स्वयंबुद्धीच्या याच्यात ते काही निघाले त्याची शुद्धीच नाही कुणा कुठं गेले त्याचा पत्ताच नाही. या माया नदीमध्ये असे जे स्वयंबुद्धीने निघालेले ना
काहीच करायची गरज नाही, काहीच ऐकायची गरज नाही, कशाला कीर्तन, कशाला प्रवचन, आपणच आपलं पाहून घेऊन, अशा प्रकारे जे बोलणारे लोक असतात ते कुठे गेले त्याचा पत्ताच नाही. आणि काही जाणे म्हणजे ज्ञानाच्या अंगावर निघाले, त्यांनी घर त्यांना घरावर घेऊन टाकलं. गर्विष्ठ झाले ज्ञानी लोक, गर्विष्ठ होऊन बसले. तर अशा प्रकारे ते गर्वानं त्यांना घेऊन टाकलं. एकी कैवल वेदत्रयाची या सांगडी घेतले, अहंभावाची या तोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळीची गेले. काहीने वेद पाठ केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे वेद पाठ करणारे लोक आहेत. त्यांचे भले मोठे मोठे श्लोक पाठ आहेत, धन 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 धन, पण त्यांना त्या ठिकाणी अहंकाराचा धोंडा त्यांनी बांधून घेतला. म्हणजे नदीत निघाले, आपली वेदपाठ आहे, आपले वेदपाठ आहे, आपण एवढे हुशार आहोत, एवढे हुशार आहे, अशा प्रकारचा अहंकाराचा दगड घेतला मानून. आता दगड बांधून नदीत उडी मारल्यावर माणूस त्या ठिकाणी बुडल का वरतर सांगा. दगड ज्यांनी कमराला बांधलेला आहे ते काय भोपळा आहे का काय? भोपळ्याने उंच तरंग होतो, भेळा पाहिजे नाही तर मग गव्हाच्या त्या ह्याच्या गव्हाच्या ज्या काळ्या राहतात ना त्या अशा सरळ लांब लांब घ्यायच्या, त्याचा कठ्ठा तयार करायचा, त्याचा भेळा कमराला बांधायचा, मग पाण्यात उडी मारायची, माणूस तरंग होतो. नाही तर लांब भोपळा पाहिजे. पण यांनी दगड बांधला, कोणता दगड बांधला? वेद पाठ आहे, वेद पाठ आहे, अशा प्रकारचा अहंकाराचा दगड घेतला बांधून. आणि ते मधरूपी माशाने त्यांना गिळून टाकलं, त्याचं मध आला ना त्यांना पाठ पाठवल्यानंतर. जसं एखाद्याला अभ्यासाचं मध येतो, मी फार हुशार आहे, मी अमुक केलं, मी तमुक केलं, अशा प्रकारचं त्याला मध येतो. ते मधरूपी मासा त्यांना गिळून टाकला. एकी वैशेचे जाळ बांधले, मग मन्मथाचे काशे लागले, ते विषय मगरी साडीने चढवण्या. वैशेचे म्हणजे तारुण्य, ना तरी विद्या की वैसा या प्राणी अशी आयसा, मजन भजता भरोसा सुखाचा कोण पुढे. नव्या अध्यायामध्ये ती येणार आहे, नव्या अध्यायामध्ये म्हणजे तारुण्य. तारुण्याच्या याच्यामध्ये काही या ठिकाणी मन्मथाचे कासे लागले, म्हणजे मना मदराच्या कासा म्हणजे याच्याने आपण तरुण जाऊ म्हणून त्यांनी दोन हाताचे चार हात करून कोणी तरुण पोहर त्याला वाटलं दोन हाताचे चार हात केले म्हणजे मग संसार तरुण जाणं काही आवडत असं त्यांना वाटलं. पण ते झाले दोन पायाचे चार हात, करायला गेलं दोन हाताचे चार हात, आणि काय होऊन बसलं? दोन पायाचे चार पाय होऊन बसले. त्यांच्या मग हे आणा ते आणा ते आणा असं लागलं. आणि कार्य दासवशी संसाराचं खर काढलं ते मी सांगत नाही, तुकोबारांनी सांगितलं असे. त्याच्या प्रकारे तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासरे धाव घेतली, असं त्याच्या ठिकाणी गाढवपणा निर्माण होतो. आणि मग तो तो भार वाहत राहतो त्याचा संसाराचा. ते घेतले तिथे मग मनमात जे काशी लागले ते विषय मगरी साडीने चघून या, विषय रुपी मगरीला त्यांना चघून टाक, त्या विषयात रमवून गेले. बस त्या बायकाच्या बरोबर त्या ठिकाणी किती आयुष्य चाललंय, आपलं किती आयुष्याची बरबादी उडवली काही कळतच नाही. बायको घ्यायचं, फिरायचं, बायको संगत राहायचं, हा सिनेमा पाहा, तो सिनेमा पाहा, इकडं फिर तिकडं फिर, महिना पंधरा दिवस झालं कुठे दूर काढायचे, अशा प्रकारे बरोबरच कुठे बी बरोबर असं ते फिरू लागले. आणि मग हळूहळू मग मुलं बाळ वगैरे सगळे झाले, वाढलं ते सगळं संसार. कधी म्हणतात पण आलं काही कळ, अरे भाई सफेद हो रे. आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रंशाचा तरंगा, त्याने कवळीची दाती पैगा चौकडे. मग म्हातारपण आलं, मतिभ्रंश झालं, पहिल्यासारखं काही ध्यानात राहत नाही. मग त्याच्यामुळे ती जी बायको प्रेमाने बोलत होती ती कवळती. तुमचं डोकं ठिकाणी आहे का? मी काय सांगितलं तुम्ही काय करता, मी काय सांगितलं तुम्ही काय करता, एकदा तपासून घ्या असं सुद्धा म्हणते. काही ऐकून आलं तर मशीन नसून घ्या कानात, काही काय बोलतो. सुरुवातीचं जे असतं ना ते एवढं काही राहत नाही बरं, पण प्रत्येक माणूस काही बोलून दाखवत नाही विचार कस काय करत वा काय म्हणजे मी एकदम मस्त असंच बोलावं. अशा प्रकारे बोलत जायचं माणसानं, पण त्याचं प्रत्यक्षात नसतं. पुढे ते वार्धक्य आलं त्याला मध्ये भ्रंश निर्माण होतो, त्याच्या ध्यानात राहत नाही. एक गोष्ट आणायला सांगितलं दुसरं जाणून घेतो असं होतं. तुम्हाला नारळ आणायचं आहे तुम्ही कापूर कसं लागत ना पूजाला, नारळ मी आणतो बाबा मला वाटलं तर पूजा आहे त्याच्यामुळे कापूर विसरलं ते सांगत विसरलो मी ती आणा म्हणलं तर ते पालक आणून बस तुम्हाला म्हणले मी
कालच मेथी खाल्ली. हे काय झालं म्हणजे हे काय कालच पालक नाही झालं का? अरे ती धन होतो होतं पण होतं काय बोलणं सांगतात ते धन होतं म्हणजे पाहिलं. अशा प्रकारचे त्याचे मतिक्रमण शोधतो काही धनाचा आपण काही नाही काही नाही विसरून जातो. एक जण बाजारात पाठवतो ते एक गोष्ट बायकोची विसरून गेली सांगायची ती आणि पडतो जवळ बाजारात होतो ती घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही आणायचं यानं तिला पाहिलं तिला जाऊन म्हणजे बायको कुठं पाहिजे आणि शोकाचा कडा उघडत क्रोधाच्या आवर्ती असत आपला चुंबी उतवला त्या ठिकाणी होत काय शोक होतो म्हातारपणामध्ये दुःखच राहत त्याचंही दुःख राहतं. पुन्हा सुनबाई बोलत राहते पोरग बोलत राहतं तू लईच तिथे मागला किती पोरग धडक म्हणतो आधी जे आई आई करणार होतो ते म्हणजे लई तुझं जाओ असं प्रकार त्याचं वाईट वाटतं पोरग आपलं घरातून येतं मूळ 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 रडत राहते पोरात सांगायला गेलो तू तेच बसतो तेच बसतो ना असं प्रकार लईच नंदी बाई राग येतो आणि जवानी मध्ये खूप केलेलं असत मग ते आपल्या टायमाच्या टायमावर भेटत तर राग येतो किती वाट धर्मान बोलताना सुनबाई म्हणून ना त्यांच्याकडे सांगणार त्याचं मी करायची अशा प्रकारची त्याची स्थिती होती. आपला किती तुम्ही जर उधवला ठाई या ठिकाणी केव्हा तरी गुरुंवर आले म्हणजे मग त्याच्या देहाला दारिद्र्य रोग हे सगळे गिधाडत झालं शकतात. म्हातारपणामध्ये एखाद्याला अचानक गरिबी येऊन जाते अचानक पहिलं धन कमी होऊन जातं काट्याबरोबर नाही निघालं तर म्हाताऱ्याचे तेव्हा कमळ ते राहत नाही ते असं पट्ट्यावर बसून टाकतं पैसे करून घेतं असं मोका काट्यावर निघालं ते बी याचंच कारण असतं. मोका काट्य होणं म्हणजे याचंच असतं ते कर्म पण तोच म्हणत असतो पोरं चांगले नाही तो काय केले का ते सांगते तो आज तरुणपणामध्ये कधी ज्ञानशेड ऐकली का कधी भजनाला आला होता का तुझे उद्योग सांग काट्याचं नुकसान तुझ्या कर्माचं फल तुझ्या पात्रात पडले तर सांगण्याचं तात्पर्य असं अशा प्रकारे मनुष्य म्हातारपणात रोगानं याच्यानं परेशान होऊन जातो काही कळत नाही काय करावं काय नाही काय करावं अनेक प्रकारचे संकट मग दुःखाचे नि बरबडे बोंगले पाठी मरणाचे रेवे रोवले असे कामाचे कासे लागले ते गेले वा दुःखात सापडून जातात. म्हातारपणात शरीर थकत आहे का बायको मरून जाते तर कधी नवरा मरून जातो बरं हे काही वर्तमानपत्रात बातमी यायची गरज नाही दोघातलं एक करा तरी कधी नवरा मरण नाही तर कधी बायको मरण पण हे नक्कीच आहे याच्यात काही वादच नाही. मग ते एकमेकाच्या सहवासात राहिले जातात दुःख होतं कोणाला बोलून दाखवता येत नाही संसार पहिले मुझे तुमसे प्यार था गेली ना अशा प्रकारची अवस्था होती दुःख होतं तिलाही दुःख होतं बरेच जण म्हणतात मरायचं तर दोघांनी संगत मारायला पाहिजे संगमंग मारायला लय करावं लागतं एवढं सोपं काम नाही आहे ते धुंडा मारासारखा अधिकार लागतो प्रातस्मरणी वैकून असे धुंडा महाराजांनी देह ठेवताना त्यांच्या पत्नीनं सांगितल्यावर तिनं देह ठेवलं महाराज गेले म्हणल्यावर तिने देह ठेवलं त्याला फार अधिकार लागतो जन्मजन्माच्या तपश्चर्या लागतात वाटतं माणसाला संगमंग चालवून संगमंगच राहिलो आणि असं सग एकाच दिवशी होत असं एवढं सोबत मग असं काहीतरी घडतं मग दोघांलाही दुःख होतं बायको गेले तर नवऱ्याला दुःख नवरा गेलं तर बायको दुःख बोलून नाही दाखवलं तरी आतमध्ये असतं ना कारण ते संस्कार ताप असतो ना अनेक जन्मबरोबर अनेक वर्षबरोबर राहिल्याचे संस्कार झालेले असतात मग त्या आठवणी याददाश अरे ओ तो आहे ना भाई
कि हमने क्या क्या किया है वो सब ख्याल में आता है, कब शादी हुई, कब घूमने गए, कौन से होटल में क्या खाए, सब ख्याल में आता है, मगर किसी को बता नहीं सकते तो हमने ऐसा किया था कभी, मग ते समय आठवणी येत राहतात, दुःख होत राहत, म्हणून दुःखाची नि बरबटे गोमले पाठी मरणाचे रे, मग हळूहळू सुद्धा त्याचा सुद्धा नंबर लागतो, असे कामाचे कासे लागले ते गेले, असे कामाच्या काशेला जे लागले ना ते वाया गेले, वाया गेले अशी ही माया नदी भयंकर आहे, आपल्याला पूर्ण माया नदी सांगता आली नाही, आपण आलेली उद्या सांगू, ती सामान्य मोठी नदी आहे, नदी राहिलेली नदी उद्या पाहू त्याच्यात काय काय येतं, पण या तुम्ही उद्या नदी बघायला.